ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सांगताच येत नाही तोंड कुठं जाईल की मित्रा, तू सरळ मार्गाने चाल मित्रा. इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू सरळ मार्गाने चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये अशा मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. नाता आहे. आणि आज माझं काहीतरी भाग्य आहे की शिवजयंतीचे महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना आज दादांच्याच जन्मगावामध्ये वेळपुऱ्याला शिवजयंतीच्या निमित्तानं कीर्तन आहे. शिवरायांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मग परवाला तुमच्या गावातला उत्साह, दादा रात्री 1:30 वाजता काही जण रस्त्यावर उभे होते. आम्ही जेव्हा येत होतो परत तेव्हा 1:30 वाजता रात्री हा उत्साह इथं मंडपात आलो ना, रात्री जे कधीच भजन करत नाही ती पोरं माईक हातामध्ये घेऊन भजन करत बसले होते. याला म्हणतात अखंड भजन असणं. आता बऱ्याच ठिकाणी कीर्तन झालं की सत्ता म्हणजे गुंडाळला जातो, पण सकाळपर्यंत भजन करणारी ही सगळी पोरं, ही सगळी दिलदार आणि दिमागदार पोरं या निमित्तानं भेटली त्याचा आनंद आहे. आणि त्या निमित्तानं उपस्थित आहेत आज शेवटीला काही सुद्धा इथे उपस्थित आहेत. गुणीजन सगळी मंडळी उपस्थित आहेत. नवदेवता साहेब आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त. दोन वेळी फक्त ऐकतो. मुकुंद राजपंखे नावाचे कवी आहेत. मी कवितेच्या क्षेत्रात काम करतो म्हणून ही कविता तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेला म्हणून करतो मी जी. घर नव्याने पुन्हा, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. रूप लावायचे, रूप लावायचे या टीवर पुन्हा. भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे. घर नव्याने पुन्हा, घर मुक होणार नाही या टीवर पुन्हा. इतके दिवस मला म्हणायचा अधिकार नव्हता, 23 तारखेला तो आला. घर मुक होणार नाही या टीवर पुन्हा. मी तुला तू मला भांडले पाहिजे. आणि शेवटच्या दोन वेळी दादा एक वाक्य बोलले की अख्खा महाराष्ट्र आपण इथं आणू शकतो. लोक कोणासाठी धावून जात नाहीत. आपण किती हाका मारल्या तर आपल्याला एक जण सुद्धा ओ देत नाही. जरी ओ दिलं तर तू गबस म्हणणारा ओ येतो. परंतु लोक का धावून येतात या शेवटच्या दोन वेळी दादाच्या स्वभावासाठी मुकुंद राजपंखे यांच्या अर्पण करतो की लोक येतील धावून शब्दावरी. लोक येतील धावून शब्दावरी. वागणे आपुले चांगले पाहिजे. वागणे आपुले चांगले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. सत्ता सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. सोपान पंखेची कविता आहे. त्या ठिकाणी
शिवलीला ताईंना सुद्धा विनंती आहे, आपण दोन शब्द बोला या. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.